मित्रांनो तुम्हाला सुरक्षित इन्व्हेस्टमेंट करायची आहे रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट करून जबरदस्त रिटर्न्स पाहिजे तर एक नाही दोन नाही टोटल तीन गव्हर्नमेंट स्कीम तुम्हाला सांगणार आहे ज्याद्वारे जबरदस्त रिटर्न्स मिळतात आणि मी स्वतः इन्व्हेस्ट केले आहे आणि खूप फायदेशीर आहे टॅक्स बेनिफिट मिळतात असे अनेक सारे फायदे आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे पाच वर्षामध्ये आपण चौदा लाख रुपयांपर्यंत मिळू शकतोय त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्यासाठीच व्हिडिओ आहे चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा चला तर बघूया डिटेल मध्ये तर मित्रांनो सगळ्यात पहिली गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट स्कीम तुम्हाला सांगणार आहे जी की आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम याचा फायदा समजून घ्या सगळ्यात पहिला फायदा असा आहे की ए टी सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत आपण टॅक्स बेनिफिट मिळू शकतो आहे दुसरं म्हणजे इथे सात पॉईंट साठ टक्क्याचा इंटरेस्ट आपल्याला मिळतो आणि खासियत याची अशी आहे की जो पण आपल्याला इंटरेस्ट मिळतो त्या इंटरेस्टवर सुद्धा इंटरेस्ट मिळतो चक्र व्याडप्रमाणे त्यामुळे जी पण आपली फायनल अमाऊंट होते ती खूप जबरदस्त होते विथ कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगणार आहे तिसरा फायदा असा आहे की फक्त पाचच वर्षाचा लॉक इन पिरियड आहे पाच वर्षाचे मॅच्युरिटी त्यानंतर आपल्याला हे पैसे मिळतात त्यानंतर चौथा बेनिफिट असा आहे की हजार रुपयांपासून आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतोय मग शंभरच्या पटीमध्ये मॅक्झिमम किती पण आपण इन्व्हेस्ट करू शकतोय आणि पाचवा आणि महत्वाचा पॉईंटमध्ये पोस्ट ऑफिसची स्कीम आहे त्यामुळे लो रिस्क आहे जबरदस्त रिटर्न्स असणार आहे आता जर तुम्हाला इथे अकाउंट ओपन करायचंय तर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही सिंगल स्वतःचं अकाउंट ओपन करू शकताय तुम्ही मायनर असाल तर जॉईंटमध्ये अकाउंट सुद्धा ओपन करू शकता आता अजून एक बेनिफिट म्हणजे जे आपल्याला प्रमाणपत्र मिळतं जे एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा आपण ट्रान्सफर करू शकतोय जस्ट आपल्याला काय करायचंय आहे पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट देऊन केवायसी करून हे सर्टिफिकेट आपल्याला घेऊन टाकायचं आहे आणि पण आपण अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करतोय त्यावर प्रमाणे आपल्याला व्याज सुद्धा मिळतंय विथ कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगतो मी स्वतः इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि पाच वर्षामध्ये मला चौदा लाख रुपये मिळणार आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकताय नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट कॅल्क्युलेटर तुमच्यासाठी घेऊन आलो दहा लाख रुपये मी इथे इन्व्हेस्टमेंट केली आहे तुमच्याकडे कमी अमाऊंट असेल तर तुम्ही कमी अमाऊंट सुद्धा इन्व्हेस्ट करू शकताय पण तुम्ही ते बघू शकताय दहा लाख रुपयावर आपल्याला सात पॉईंट सात टक्केचं व्याजदर मिळत आहे पाच वर्षाचा लॉक इन पिरियड आहे आणि दहा लाख रुपयांचे तुम्ही इथे बघू शकताय चौदा लाख एकोणपन्नास हजार चौतीस रुपये झाले म्हणजे दहा लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले पाच वर्षासाठी आणि पाच वर्षानंतर ते चौदा लाख एकोणपन्नास हजार म्हणजे जवळपास साडे चौदा लाख रुपये झालेले आहे आणि जर बघायला गेलं तर वर्षाला मला इथे एकोणनव्वद हजार रुपयांपर्यंत व्याज मिळेल जे की मला पाच वर्षानंतर मिळणार आहे मग तुम्ही बघा दहा लाख रुपयांचा मी एखादा गाळा वगैरे घेतला असता तर तेव्हा मला पाचच हजार रुपये रेंट मिळालं असतं पण ते जरी पकडलं तर इथे जास्त फायदेशीर आहे सेफ पण आहे काही कटकटणी आहे त्यामुळे जबरदस्त आहे तुमच्याकडे कमी अमाऊंट असेल जसं की तुम्ही ते बघू शकता फक्त तुम्ही एक लाख रुपये इन्वेस्टमेंट करता आहे पाच वर्षासाठी तर एक लाख रुपयांचे तुमचे एक लाख चौवेचाळीस हजार होणार आहे म्हणजे चौवेचाळीस हजार रुपयांचा तुम्हाला प्रॉफिट मिळतो बघा त्यामुळे जबरदस्त स्कीम आहे जेवढी जास्त अमाऊंट तुम्ही ते टाकणार जसं की बघा मी दहा लाख रुपये टाकलेले आहे स्वतः तर दहा लाख रुपयांचे चौदा लाख रुपये झालेले आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो आहे जबरदस्त स्कीम आहे त्यानंतर दुसरी स्कीम आहे नॅशनल पेन्शन स्कीम अनेक जणांच्या कमेंट्स आहे की मी गव्हर्नमेंट जॉबला असतो तर मला पेन्शन मिळाली असते तुम्ही जर गव्हर्नमेंट जॉबला नाही आहे तरी या स्कीम अंतर्गत तुम्हाला पेन्शन मिळू शकते आहे त्यामुळे या स्कीमचं नाव आहे नॅशनल पेन्शन स्कीम ज्यामध्ये भरपूर सारे बेनिफिट आपल्याला आहे अठरा ते सत्तर तुमचं वय आहे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि कुठलाही बिझनेस तुम्ही करताय काहीही करताय तरी तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करू शकताय दुसरा बेनिफिट असा आहे की यावर सुद्धा आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळतं हो, ओके आता ही जी नॅशनल पेन्शन स्कीम आहे ज्यामध्ये आपले जे पैसे आहे ते इक्विटी झालं कॉर्पोरेट कर्ज झालं किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड झालं यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि आपल्याला जे व्याजदर मिळतं ते तुम्ही बघायला गेले तर दोन हजार पर्यंत नऊ ते बारा टक्क्यांमध्ये आहे त्यामुळे व्याजदर जबरदस्त मिळतंय आणि कमीत कमी, कमी पाचशे रुपयांपासून आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय म्हणजे बघा महिन्याला पाचशे रुपये जर तुम्ही बाजूला काढताय तर या मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकताय टॅक्स बेनिफिट मिळू आणि वयाच्या साठ नंतर आपल्याला ही पेन्शन सुरू होते म्हणजे मॅच्युरिटी पीरियड साठ वर्ष आहे म्हणजे विचार करा समजा माझं वय तीस आहे मला साठ वर्षां नंतर माझी पेन्शन पाहिजेल तर मला फक्त तीस वर्ष गुंतवणूक करायची आहे आणि त्यानंतर मला मिळणार आहे अनेक जण म्हणतात या साठ वर्षापर्यंत कोणी बघितलंय हे बघा असे जरी आपण पैसे इन्व्हेस्टमेंट केले नाही आहे तर महागाई पण अशीच वाढणार आहे त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करणं कधीही बेस्ट आहे कारण की जी अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे ती पाहून तुम्ही शॉक होणार आहे तुम्हाला विथ कॅल्क्युलेटर समजून सांगतो तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकताय नॅशनल पेन्शन स्कीमचं कॅल्क्युलेटर मी तुमच्या समोर घेऊन आलो आता मी स्वतः किती इन्व्हेस्ट करतोय किती कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला सांगतोय आता दर महिन्याला मी काय करतोय माझ्याकडे दहा हजार रुपये येत आहे तर ते दहा हजार रुपये मी इन्व्हेस्टमेंट करतोय ओके त्यावर आता समजा दहा ते बारा टक्क्यांपर्यंत तेरा टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे मी, मी फक्त अकराच टक्के पकडलेले आहे आता माझा वय समजा तीस चालू आहे तर तीस वर्षापर्यंत मी इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर तुम्ही ते बघू शकताय माझी अमाऊंट किती आहे तर ते बघा मी किती अमाऊंट करणार आहे तर छत्तीस लाख रुपयांपर्यंत मी तीस वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे दहा हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे पण जे मला इंटरेस्ट मिळणार आहे ना ते इंटरेस्ट तुम्ही ते बघू शकताय दोन कोटी चौवेचाळीस लाख पंचेचाळीस हजार एकशे सत्त्याण्णव रुपये म्हणजे किती छत्तीस लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून जवळपास मी अडीच कोटीपर्यंत मला इथे मिळत आहे आणि मॅच्युरिटी अमाऊंट तुम्ही इथे बघायला गेले तर इथे मॅच्युरिटी अमाऊंट होते दोन कोटी ऐंशी लाख पंचेचाळीस हजार रुपये म्हणजे किती जबरदस्त आहे तुम्ही बघू शकताय फक्त दहा हजार रुपये मी इन्व्हेस्ट केले आहे आणि त्या बदल्यामध्ये इथे मला जवळपास अडीच कोटी रुपयांपर्यंत मिळत आहे आता जर तुम्ही दहा हजार रुपये नसेल इन्व्हेस्ट करू शकत तर पाच हजार करा पाच हजार नसेल करत तर एक हजार करा एक हजार कर, नसेल करू शकत तर पाचशे रुपयांपर्यंत तुम्ही करा जेणेकरून आपण म्हणता येऊ तेव्हा महागाई वाढलेली असेल त्यामुळे काही रक्कम आपल्याला जी मिळणार आहे त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे आणि तिसरी जी स्कीम आहे त्यामध्ये सुद्धा पाच वर्षामध्ये आपल्याला चौदा लाख रुपये मिळणार आहे जबरदस्त स्कीम आहे तिथं तुम्हाला सांगतोच आहे पण मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढी माहिती मी कुठून आणतो हे फायनान्शियल नॉलेज कुठून घेतो तर पीएमल फायनात ब्लॉग आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ज्यावर तुम्ही ही सगळी माहिती मिळू शकता मग वेग वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम झाल्या त्याच्यानंतर फायनान्शियल नॉलेज झालं हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की ते तुम्ही ब्लॉग वाचले पाहिजे त्यावर डिटेलमध्ये सगळी माहिती असते की कशाप्रकारे या योजना आहे किती इंटरेस्ट मिळतो का मिळतो त्यामुळे तुम्हाला पण माझ्यासारखं फायनान्शियल नॉलेज वाढवायचं आहे आर्थिक साक्षर बनायचं आहे तर नक्की तुम्ही पिरेमल फायनान्सचे ब्लॉग वाचू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे त्यानंतर तिसरी स्कीम आहे सिनियर सिटीजन स्कीम ही पण जबरदस्त स्कीम आहे आणि या स्कीममध्ये सुद्धा पाच वर्षामध्ये आपण चौदा लाख रुपयांपर्यंत मिळू शकतो आहे मित्रांनो अनेकांना वाटेल यार ही सिनियर लोकांसाठी आहे ज्यांचं वय साठपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी आहे पण तरी तुम्ही याचा फायदा घेऊ शकताय मी माझ्या आजीच्या नावाने ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही नॉमिनीसुद्धा करू है ज्याला मी स्वतः नॉमिनेट ठेवलेला आहे हा सगळ्यात पहिला फायदा आहे दुसरा फायदा म्हणजे पाच वर्षाचा लॉक इन पिरियड आहे जे की चांगलं आहे कमी आहे त्यानंतर इथे व्याजदर चांगला मिळतं आठ पॉईंट दोन टक्क्यांचं इथे व्याजदर मिळतं आणि कमीत कमी आपण हजार रुपयांपासून तीस लाख रुपयांपर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकतोय विचार करा जेवढी जास्त रक्कम तेवढं जास्त आपल्याला बेनिफिट मिळत आहे आणि अनेकांकडे कमी रक्कम आहे तर हजार रुपयांपासून पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय आता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे एका व्यक्तीच्या नावावर आपण अनेक अकाउंट सुद्धा ओपन करू शकताय कारण की समजा दोन भाऊ आहेत तर मग तुमच्या आजीच्या नावाने तुम्ही दोन अकाउंट करू शकताय एकाला स्वतःला नॉमिनेट ठेवा एकाला तुमच्या भावाला नॉमिनेट ठेवा त्यामुळे हे एक जबरदस्त आहे वादविवाद होण्याचं कारण नाही आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे जर का तुम्ही कॅल्क्युलेशन नुसार बघताय तर इथे पण जबरदस्त फायदा होतो मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो ते बघू शकताय सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचं कॅल्क्युलेटर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि दहा लाख रुपये मी इथे इन्व्हेस्टमेंट केले आहे जे की पाच वर्षाचा लॉकिंग पिरियड आहे पाच वर्षानंतर मला मिळणार आहे आणि इंटरेस्ट किती आहे तर आठ पॉईंट दोन टक्क्याचा इंटरेस्ट आहे त्यावर तुम्ही बघू आपली मॅच्युरिटी अमाऊंट पाच वर्षानंतर आपल्याला किती मिळणार आहे तर चौदा लाख दहा हजार रुपये मिळणार आहे म्हणजे दहा लाख रुपये आपण आपल्या आजीच्या नावाने इथे या स्कीममध्ये टाकलेले आहे त्याचे पाच वर्षानंतर चौदा लाख रुपये झालेले आहे जी की एक चांगली गोष्ट आहे क्वार्टरली इंटरेस्ट आपल्याला किती मिळतो म्हणजे दर तीन महिन्यांनी आपल्याला वीस हजार पाचशे रुपयेचा इंटरेस्ट मिळतो आहे आणि टोटल इंटरेस्ट जर आपण बघितला पाच वर्षामध्ये आपल्याला किती मिळाला आहे तर दहा लाख रुपयावर आपल्याला पाच वर्षामध्ये चार लाख दहा हजार रुपये एवढा इंटरेस्ट मिळालेला आहे जर तुमच्याकडे कमी रक्कम असेल अनेक जण म्हणतील यावेळी एवढे दहा लाख रुपये नाही आहे मग एकच लाख रुपये तुमच्याकडे आहे तर एक वर तुम्हाला एक्केचाळीस हजार मिळणार आहे मग जेवढी पण अमाऊंट तुमच्याकडे आहे तेवढी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकताय तुमचे जे पण घरात सिनियर सिटीजन आहेत टेंशन आवानी आणि त्याचा फायदा तुम्ही पण घेऊ शकताय तिनी ही स्कीम बेस्ट आहे त्यामुळे नक्की तुम्ही जर इन्वेस्टमेंट करत असाल तर याचा विचार करू शकता अशा भरपूर सारा नॉलेजेबल गोष्टी तुमच्यासाठी घेऊन तो आहे त्यामुळे तुम्हाला पण तुमचा नॉलेज वाढवायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे तुम्ही ब्लॉक करू शकता आणि असच फायनान्शियल नॉलेज तुम्हाला गेन करायचा आहे तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा आणि असेच महत्त्वपूर्ण माहिती मित्रांसोबत शेअर करा